नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज अपन पर्यावरण पूरक एक उपक्रम इथे येणार आहोत, त्याचं नाव आहे लेट्स मॅक इको ब्रिक्स। चला तर मग मी थोडक्यात तुम्हाला या इको ब्रिक्स कशा बनवायच्या ते सांगते। विद्यार्थी मित्र हो, प्लास्टिकचा दुष्परिणाम आपण सर्वजण जाणतोच। घरामध्ये अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, त्यामध्ये दुधाच्या पिशव्या असतील, खाण्यासाठी आणलेले रॅपर्स असतील, तर या सगळ्याच्या पिशव्या टाकाऊ आहेत, त्या तुम्ही स्वच्छ करून त्याच्यामध्ये काही राहणार नाही, स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत। आणि घरी जी टाकाऊ प्लास्टिकची बॉटल असेल ती घ्यायची आहे, आणि त्यामध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचे जे रॅपर्स आहेत ते घालून ठेवायचे आहेत। टी व्ही बघता बघता जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते प्लास्टिकचे कागद त्या बॉटलमध्ये घालायचे आहे, एका काठीच्या आधाराने ते व्यवस्थित आत घालायचे आहेत, इतके घालायचे की ही बॉटल पूर्णतः टणक व्हायला हवी। आणि यानंतर याचं टोपण घट्ट लावून घ्यायचं आहे। ही झाली तुमची इको ब्रिक्स। इतकी साधी सरळ सोपी आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे। अशा या इको ब्रिक्स तुम्ही आणून कॉलेजमध्ये जमा करा, किंवा याच्या सह्यानं तुम्ही घरीसुद्धा अनेक सुशोभित करणाऱ्या वस्तू वापरू शकता। याचा उपयोग बांधकामामध्ये, फर्निचरमध्ये देखील आपल्याला करता येतो। आशा आहे विद्यार्थी मित्र हो, एक छोटंसं पाऊल तुमचं या पर्यावरण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरेल, आणि तुम्ही अशा या छोट्या छोट्या इको ब्रिक्स तयार कराल। धन्यवाद।